माणगावमध्ये आगीचं सत्र सुरूच, 16 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, शेतकरी भयभीत। माणगाव ग्रामपंचायतीने या प्रकाराची घेतली गंभीर दखल। माणगाव येथील सरळी नामक शेतातील 25 एकर ऊसाला रविवारी म्हणजेच दिनांक 30 रोजी आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज मंगळवारी पुन्हा 16 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। यात अंदाजे 4 लाखाचं नुकसान झालं आहे। आगीच्या प्रकारामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत। विनाकारण ऊसांना आगी लावण्याच्या सत्रामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे। हंगाम सुरू झालेला असतानाच ऊसाला आग लागल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यातच अद्याप सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यानं ऊस कोठे द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। त्यातच परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्यानं शेतातून ट्रॅक्टर ट्रॉली बाहेर काढण्यासाठी कसरतीसह नुकसानीचंच ठरतंय। कारखाना घोषित केलेल्या दरामध्ये जळीत ऊसाला टनामागे 400 ते 500 रुपये कमी दर मिळत असल्यानं उत्पादकाचं लाखोचं नुकसान होत आहे। दरम्यान माणगाव ग्रामपंचायतीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे। ग्रामपंचायतीच्या वतीनं ऊसतोडीनंतर पाला पेटवून इतर शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार राहणाऱ्या गुन्हेगाराची गोपनीयरित्या माहिती पोलीस स्टेशनला कळवण्यात येणार आहे। तसेच नुकसान भरपाई मिळावी यासाठी ग्राहक न्यायालय, राज्य वीज नियामक आयोगासह उच्च न्यायालयाकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात येणार असून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे। या प्रसिद्धीपत्रकावर सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदारसह ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।